subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आवाज टुडेच्या पब्लिक व्ह्यूमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. विरोधकांचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्यामुळे ते युती सरकारमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यावरच आज आपण पब्लिकांची मते घेतलेली आहेत. नागरिकांचं यावर मत काय आहे की अजित पवार मुख्यमंत्री होणार का, एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यामध्ये आहे का, यावर सगळ्यांचं नागरिकांचं मत काय आहे ते जाणून घेऊया. अरे सुमितला अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. खुर्ची तो खतरे म्हणजे काही कचरा नाही म्हणजे त्यांना नसणार माझ्या मते तरी. ते आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत ना अजित पवार, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पण काम चांगले केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या खुर्चीला काही त्याच्याविषयी मला काही माहीत नाही. त्यांच्याविषयी म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री होण्याचा सल्ला त्यांना दिलेला होता का शब्द दिला होता त्याविषयी काही मला माहीत नाही. आता की महाराष्ट्रासाठी कोण चांगलं काम करेल ते सीएम झालेले आपले अजितदादा पवार पण चांगले आहेत, एकनाथ शिंदे पण चांगले आहेत. कोण पण झाले तर चांगलेच. महाराष्ट्रासाठी गरीब जनतेसाठी काय केलं पाहिजे मला वाटतं ना. थोडंसं मागे गेलात ना तर जे मोदी साहेबांच्या विरोधात जी आघाडी उभारलेली आहे आणि त्या आघाडीच्या विरोधात मला वाटतं पवार आणि त्यांचे जे 40 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, ह्यांना ते पटलं नसणार. आणि मोदी साहेब जे हिंदुत्वासाठी करत आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने, कारण जगामध्ये हिंदुस्थान हा एकमेव असा देश आहे जिथे लोकशाहीने हा कारभार चालला जातो. दुसरी गोष्ट मला वाटतं पवार साहेब आणि इतर नेते जे आता बिहार आणि सगळे ममता ह्यांना जमा करून जे कूटनीतीचं राज्य करायचा डाव चाललेला आहे तो हाणून पाडण्यासाठी मला वाटतं पवार साहेब म्हणजे अजितदादा यांनी जे उचललेलं पाऊल योग्य आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत शिंदेसाहेबांची एकनाथ शिंदेसाहेबांची खुर्चीला कोणताही धोका नाही हे त्यांनी आधी प्लॅन करूनच हा सगळा खटाटोप केला आहे, कारण सहज शक्य नसतं. मागील 2 महिन्यापासून मला वाटतं हा संपूर्ण इतिहास बघितला तर ह्या घडामोडी त्यांच्या चालू होत्या. आणि जे आपण आता जे बघतो आहे हे महाराष्ट्राचं राजकारण मला वाटतं एक हिंदुत्वाच्या दिशेने चाललेलं आहे योग्य. आणि नक्कीच मला वाटतं यांचा पुढचा अजेंडा असणार की ह्या इथनं महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार हे लोकसभेत पाठवून जो आता येणारा आपला कायदा आहे तो संमत करून घेणे. अजित पवार ही बनेगी 100% जाएगी जाएगी जाएगी. वही बोलते हैं ना कोई भी आने तो पब्लिक का अच्छा हो बस उससे वो और कुछ भी नहीं बोलते हैं. आपके महाराष्ट्र के प्रधान वो मतलब मुख्यमंत्री ना वो सीएम के लिए अजित पवार ठीक है और अच्छा काम करना चाहिए और देश का भला होवे वो काम करो. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावे असं आमचं मत आहे. उपमुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री राहू दे ना, त्यांना त्यांची कामं करता येतील आणि एकनाथ शिंदेला कामं करता येतील. आजच्या ह्या वातावरणानुसार आम्हाला मला तरी असं वाटतं की एकनाथ शिंदेमुळं आज हे सगळं घडलं तर त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहावं काय आणि त्यांच्यामुळं काय होईल हिंदू समाजाला हिंदू जागृती होईल आपली. अजित पवार आला तर उत्तमच आहे, ते उपमुख्यमंत्रीपदी राहतील. पुढच्या इलेक्शनला मग पुढे काय होईल ते होईल, पण आजच्या घडीला आपल्याला हिंदूची एकत्र येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आज आपले मोदी साहेब देशपातळीवर हिंदू जनजागृती करत आहेत आणि हा हिंदू समाज एकत्रित राहावा म्हणून शिंदे पण आपले जे महाराष्ट्रीयन ते मराठीत मतं मिळणार
आदित दादा पण आपले जित मराठीच मत मिळणार, तर हा एक संघ मराठी समाज राहील। व्हिडिओजनाली समीर खानसा, प्रिया उजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।